आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की स्वप्नील लोणकर एमपीएससीचे विद्यार्थी यांची अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची आत्महत्या झाली आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्या घरी भेटायला गेले होते आणि एकूणच त्यांच्या घरची सगळी काळजी इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज उरावर आहे आणि हाताशी आलेला मुलगा आता नाही ही सगळी परिस्थिती पाहता तात्काळ त्या ठिकाणी प्रवीण दरेकरांनी निर्णय केला की आपण त्यांचं कर्ज जे आहे ते फेडलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेतला. मंगेश चव्हाण असतील, आमदार पाटील असतील, आमचे गोपीचंदजी असतील, सगळ्यांनी मिळून त्यात मदत केली आणि प्रवीण दरेकरांच्या पुढाकारामुळे आज त्यांना आम्ही जवळजवळ 19.5 लाखाचा चेक दिलेला आहे आणि त्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही त्यांना हेही आश्वस्त केलं आहे की भविष्यातही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे उभी राहील आणि आमचा प्रयत्न असेल की भविष्यात दुसरा स्वप्नील लोणकर होऊ नये या दृष्टीनं आपल्याला काय कारवाई करता येईल याकरताही भारतीय जनता पार्टी कमिटेड आहे. कोकणात मुसळधार पावसाचा फटका बसलाय, अनेक गावांचा संपर्क तुटलाय आणि मदतही मिळत नाही लोकांना. अतिशय भीषण परिस्थिती कोकणातली पाहायला मिळते आहे. विशेषतः आता माध्यमातून जे काही बघायला मिळालं त्याच्यामध्ये आता साधारणपणे या वर्षभरातला तिसरा फटका आहे आणि भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे. मला असं वाटतं की मागच्या 2 वेळेची मदतही कोकणवासियांना मिळालेली नाही, पण आता तर तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. सरकारने त्यात लक्ष द्यावं आणि जेवढ्या टीम्स पूल करण्याची आवश्यकता असतील, जेवढे त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल, त्या सर्व उपाययोजना तात्काळ सरकारने कराव्या अशी आमची विनंती आहे. हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र जी, जिस तरीके से स्वप्निल लोणकर को आप लोगों ने मदद की और जिस बैंक का कर्ज माफ कर रहे हैं, बताया जा रहा है वो बैंक कहीं कहीं शिवसेना का है या फिर सरकार को जो चीज करनी थी वो नहीं कर पा रहा. देखिए, स्वप्निल लोणकर एमपीएससी के विद्यार्थी थे और वो एमपीएससी पास हुए थे लेकिन इंटरव्यू नहीं होता इसके फ्रस्ट्रेशन में उन्होंने आत्महत्या की. और जब प्रवीण दरेकर जी हमारे विपक्ष के नेता उनके घर मिलने के लिए गए तो उस समय उनकी परिस्थिति को देखने के बाद उनके ध्यान में आया कि घर कर्जे में डूबा है क्योंकि स्वप्निल तो अभी 6 महीने में नौकरी पर लगेगा तो सारा कर्जा हम चुकाएंगे इस हिसाब से लिया हुआ वो कर्जा था और इसलिए वही उन्होंने ये निर्णय किया और हमारे कुछ और लोगों को साथ में लेकर आज उनके पिताजी को 19.5 लाख का चेक ये सौंपा हुआ है. उनको कर्जे से मुक्त करने की कोशिश की है. ये तो भारतीय जनता पार्टी ने निश्चित किया है लेकिन हमारा उससे आगे बढ़कर ये मानना है कि कोई नया स्वप्निल लोणकर तैयार न हो, किसी को इस प्रकार से आत्महत्या की आवश्यकता न पड़े, इसके लिए भी हम लोग बड़े पैमाने पर प्रयास करने वाले. जहाँ तक उत्पथ संस्था का संबंध है, अब किस पार्टी से संबंध है वगैरह ये कहकर मैं उसको कोई रंग नहीं देना चाहता. ये जरूर होता कि अगर पथ संस्था के लोग भी थोड़ी मदद करते तो शायद ये बोझा कम होता, लेकिन ठीक है, कोई उसमें हमारा कोई उसमें हमारा प्रॉब्लम नहीं है. निश्चित रूप से मैं दरेकर जी का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ. महाराष्ट्र में जिस तरीके से बाढ़ की परिस्थिति है, खासकर कई जिले बुरी तरीके से प्रभावित हैं, उसको देखिए विशेष रूप से कोकण में बहुत बड़े पैमाने पर बारिश के कारण बाढ़ की परिस्थिति है, बहुत नुकसान हो रहा है और पिछले 1 साल में कोकण के ऊपर एक प्रकार से तीसरा आघात है. तीसरी बार इस प्रकार की परिस्थिति कोकण में हो रही है. पिछले 2 बार भी कोकण को ठीक से मदद नहीं मिल पाई है. अभी तो हमारा मानना यह है कि तुरंत जो रेस्क्यू ऑपरेशंस है या अभी जो संपर्क टूट रहा है उस संपर्क को बनाने की दृष्टि से जो तुरंत करने की चीज है वो सरकार तुरंत करे और उसके बाद लोगों को मदद करने की कोशिश करे. सर, मराठी मध्ये एक आता मदत दिली आहे, खरं तर मुख्यमंत्री मदत देणं अपेक्षित होतं, सरकारने गोष्ट करणं अपेक्षित होतं ना, भेटी झाल्यानं मदत पोहोचली आणि आता जी माहिती कळते की एक संलग्न त्याच पक्षाशी देखील संस्था आहे, काय बघताय तुम्ही, मदत तर केली पण तात्काळ होणं अपेक्षित होतं? नाही, मदत तात्काळ व्हायलाच पाहिजे होती. मला जरा त्या दिवशी हाऊसमध्ये देखील आश्चर्य वाटलं की आम्ही मागणी केल्यानंतर पहिल्यांदा तर सरकारने त्या संदर्भात कुठली घोषणाच केली नाही, मग नंतर घोषणा केली उचित मदत केली जाईल. अशा परिस्थितीमध्ये संवेदना कशात असते, सरकार आहोत आपण, 24/7, 36/7 देखील मदत सरकारला देता येते, यापूर्वी आपण दिली आहे, त्यामुळे ती मदत तर मिळालीच नाही. आणि
ज्याचा आपण उल्लेख केला, मला देखील अशी माहिती मिळाली आहे की पतसंस्था कुठल्या तरी पक्षाशी संलग्नित आहे, मला त्याच्यामध्ये जायचं नाही. पतसंस्थेच्या लोकांनी जर काही व्याज वगैरे चक्रवाढ व्याज कमी केलं असतं तर त्यांच्यावरचा बोजा कमी झाला असता, पण ठीक आहे, त्यांचे कायदे नियम काय आहेत मला माहिती नाही. त्यामुळे आम्ही मात्र हा निर्णय केला आणि मी प्रवीण दरेकरांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी यात पुढाकार घेतलाय. या परिवाराच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. सर, एक प्रश्न आहे की तोक्ते चक्रीवादळ असेल किंवा निसर्ग चक्रीवादळ असेल, दोघांचा तुम्ही दौरा केला होता, मात्र मदत पोहोचली नव्हती आणि आता महापुराच्या परिस्थितीमुळे अनेक घरं पाण्याखाली, नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तुम्ही राज्य सरकारकडे मदती संदर्भात काय बोलणार? नाही, मदत ही करावीच लागेल, कारण मागच्या दोन्ही वेळेची मदत घोषित झाली पण ती पोहोचली नाही, आणि जी पोहोचली त्याचा क्वांटम हा अतिशय कमी होता. म्हणजे लोकांच्या तोंडाला पानं पुसणं ज्याला म्हणतात अशा प्रकारचा तो क्वांटम होता. आता आमची अपेक्षा एवढीच आहे की सरकारने ही परिस्थिती समजून घ्यावी, कारण एका विभागावर एका वर्षामध्ये 3 संकटं आल्यानंतर लोकांची परिस्थिती काय असेल हे समजून सरकारने मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्ही ती लावून धरू. सर, विजयकुमार समितीने जो रिकमेंडेशन दिली आहे की जगदीप शिवाजी तकरीबन 1000 कार्यों की जांच की जाए, देखिए इसमें से 650 कार्यों की जांच जब हमारी सरकार थी उसी समय हमने दे दिए थे. विशेष रूप से एक बात आप देखेंगे तो दो चीजें इसमें ध्यान में देने लायक है. पहली चीज ये है कि इसके सारे अधिकार जिला स्तर पर थे. इसमें ये एक योजना ऐसी थी जिसका प्रमुख जिलाधिकारी थे और जिलाधिकारी के अंडर 7 डिपार्टमेंट थे और 7 अलग अलग डिपार्टमेंट ने ये सारा काम किया हुआ है. पर ये सारे छोटे काम है, अगर आप एवरेज कॉस्ट देखेंगे तो 1 लाख या 1.25 लाख के ये काम है. तो मुझे लगता है कि जांच हो जाए, क्या प्रॉब्लम है. माध्यमातूनच काल जो काही विजय कुमार समितीचा अहवाल या ठिकाणी समोर आलेला आहे, एकूण 6.5 लाख कामांपैकी 950 कामांची त्या ठिकाणी ओपन इन्क्वायरी होणार आहे. या 950 पैकी 650 कामांची इन्क्वायरी आमच्या काळातच आम्ही त्या ठिकाणी ऑर्डर केली होती, त्याच्यापेक्षा जास्त अजून 300-350 कामांची इन्क्वायरी या ठिकाणी होती आहे. मुळात जलयुक्त शिवार ही योजना अशी होती की ज्या योजनेमध्ये कलेक्टर जिल्हाधिकारी यांना सगळे अधिकार देण्यात आले होते, जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत 7 डिपार्टमेंटचे लोकल अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत होते, म्हणजे पैसेही जिल्हाधिकारी कार्यालयाला जायचे, त्याचं डिस्बर्समेंटही तिथनंच व्हायचं, आणि या 7 वेगवेगळ्या म्हणजे कृषी विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, लघु पाटबंधारे असेल, जिल्हा परिषदा असतील, अशा 7 विभागांमध्ये वेगवेगळ्या हे काम व्हायचं. त्यामुळे या संदर्भात जी काही चौकशी करायची असेल सरकारने निश्चितपणे ती करावी, कारण आम्ही देखील, मी स्वतः हाऊसमध्ये सांगितलं होतं की 650 तक्रारी आमच्याकडे आहेत आणि त्याची आम्ही चौकशी करणार आहोत, आणि मला असं वाटतं की 6.5 लाख कामांमध्ये 950 कामांची तक्रार किंवा त्या संदर्भातली चौकशी ती होऊ नये हे तर खरं आहे, पण मला असं वाटतं की साधारण आपले स्टँडर्ड्स पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ती फार मोठी नाही आहे. तथापि तेवढ्याही चुका होऊ नयेत या मताचा मी आहे. त्यामुळे कुठे जर चूक झाली असेल तर त्याची चौकशी करायला काही अडचणच नाही.